या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डायव्हर्सिटी इन प्लांट्स सॉरी डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशनमध्ये डायव्हर्सिटी इन प्लांट्स त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स आणि नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स याबद्दल माहिती पाहिलेली आहे या भागामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पतीचं वर्गीकरण कोणत्या मुद्द्याच्या आधारे कोणत्या घटकाच्या आधारे केलं जातं याबद्दल आपण या भागामध्ये माहिती पाहणार आहोत वी कॅन इजिली नोटीस द डिफरन्सेस इन द सेप अँड हॅट ऑफ द प्लांट्स इन युअर सराउंडिंग इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन आपण आपल्या परिसरामध्ये असलेल्या वनस्पतींचा आकार त्यांच्या उंचीमधील फरक लक्षात घेऊन आपण त्या आधारे वनस्पतीचं वर्गीकरण करत असतो कॅन यू टेल व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन अ मँगो अ बनियन अँड टॅमरींड ट्री आंबा वड व चिंच यामध्ये काय साम्य आहे बनियान ट्री मँगो ट्री टॅमरीन ट्री इज अँग और पेरेनियल्स ट्री म्हणजे हे बहुवार्षिक आहेत जास्त दिवस जगतात त्याचबरोबर द स्टेम इज हार्ड रूट आर टॅप रूट्स खोड ही कठीण असतात जाड असतात मुळा यांच्या टॅप रूट म्हणजे सोटमूळ प्रकारच्या असतात त्याचबरोबर ब्रँचेस आर फ्रॉम द हाईट ऑफ लँड म्हणजे फांद्यासुद्धा जमिनीच्या थोड्या उंचीवर असतात अशा प्रकारचं सांदर्म्य या बनियन ट्री टॅमरीन ट्री अँड मँगो ट्रीमध्ये आपल्याला दिसून येतं ट्रीज म्हणजे झाडं सम प्लांट्स ग्रोटॉल दियर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग काही वनस्पती या उंच वाढतात त्याचबरोबर त्यांचं खोड आहे ते कसं असतं ढनक असतं आणि मजबूत असतं दे हॅव ब्रँचेस ॲट सम हॅट अबोव द ग्राउंड काही उंचीवर गेल्यानंतर त्यांच्या फांद्या येतात त्यांना दि विअर फ्लावर्स अँड फूट फ्रूट फॉर मेनी इयर्स ते वृक्ष जे आहेत ते फुलं आणि फळं अनेक वर्ष देत असतात सच प्लांट्स आर कॉल्ड ट्री अशा वनस्पतींना आपण काय म्हणतो वृक्ष असून ट्रीज आर टॉल बिग अँड पेरेनियल वृक्ष ही उंच असतात मोठे असतात आणि बहुवार्षिक असतात म्हणजे जास्त वर्ष जगणारी असतात दॅट इज दे देव फॉर मेनी इयर्स त्यामुळे ते जास्त वर्ष जगत असतं नेक्स्ट वॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन हेविस्कस ओलँडर अँड लँटेना प्लांट्स जास्वंदाचं वनस्पती कनेरी व घानेरी या प्लांटमध्ये काय साम्य आहे हे आपल्याला बघायचं आहे श्रब्स सिमिलॅरिटीज बिट्वीन हिबिस्कस ओलेंडर अँड लँटेना दे ग्रो क्लोज टू द ग्राउंड द स्टेम इज हार्ड अँड दस प्लांट्स आर स्मॉलर इन साईज श्रब्स झुडूप झुडपे सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड काही वनस्पती या जमिनी लगत वाढतात एकदम जमिनीच्या जवळ दे गिव आऊट ब्रँचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड आणि यांच्या फांद्या ह्या कशा असतात जमिनीच्या जवळच वाढतात जमिनीच्या लागून दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन द ट्रीज वृक्षापेक्षा या शॉर्टर असतात कमी उंचीचे असतात लहान असतात आकाराने बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम परंतु त्यांची जी खोड असतं ती खोड कसं असतं हार्ड असतं टनक असतं आणि मजबूत असतं द ओलँडर हेविस्कस अँड लँटना कोरंथी अँड रोज आर श्रब दॅट मे ग्रो अप टू 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 थ्री मीटर्स जास्वंद घानेरी कोरांटी गुलाब हि जुड़पे ते ती तीन मीटर उंकीपर्यत नेक्स्ट व्हाट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन फेंग्रिक एंड पेरिविंकल प्लांट्स फेनग्रिक मेथी एंड पेरिविंकल सदाफुली यामध्ये काय साम्य आहे ते बघा द हाईट ऑफ दिस प्लांट इज वन पॉईंट फाईव्ह मीटर द स्टेम्स आर ग्रीन अँड फे फ्लेक्झिबल हर्ब्स हर्ब्स म्हणजे रोपटी हर्ब्स ग्रो वन टू वन पॉईंट फाईव्ह मीटर स्टॉल एक ते दीड मीटर उंचीपर्यंत वाढतात द स्टेम ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड वर्सेस रोपट्यांची खोड वृक्ष आणि झुडपाच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात हर्ज मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स और अप टू टू इयर्स ही रोपे जी असतात ती काही महिने किंवा दोन वर्षपर्यंत जगत असतात अकॉर्डिंग टू द साईज हॅट ऑफ देअर स्टेम प्लांट्स कॅन क्लासिफाइड इन टू थ्री टाइप्स ट्रीज श्रब्स अँड हर्ब्स वनस्पतीचे खोडाच्या आकार व त्यांच्या उंचीनुसार तीन प्रकार पडतात त्यामध्ये ट्रीज श्रब्स अँड हर्ब्स हर्ब्स झाडे झुडपे आणि रोपटे अशा प्रकारे अकॉर्डिंग टू द साईज प्लांट्स कॅन क्लासिफाईड इन टू थ्री टाईप्स ट्रीज श्रब्स अँड हर्ब्स नेक्स्ट कॅन यू टेल हॅव यू सीन वाईन्स लाईक पंपकिन द रेल रोड क्रीपर कवाली वॉटरमेलन और द ग्रेप वॉईंट हाव डू दे ग्रो पंपकिन भोपळा रेल रोड गारवेल कवाली वॉटरमेलन कलिंगड और द ग्रेप वॉईंट म्हणजे द्राक्षे यासारख्या वनस्पती कशाच्या आधारे वाढतात हाऊ डू दे ग्रो वाइन्स वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोइंग वाईन्स म्हणजे वेली या वाईन्सना वाढण्यासाठी आधार लागतो वाईल सम ऑदर स्प्रेड्स ऑन द ग्राउंड आणि काही या जमिनीवर पसरतात क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट्स मनी प्लांट्स आपल्या घरामध्ये असतं बऱ्याच घरामध्ये मनी प्लांटची वनस्पती असते मनी प्लांट्स हॅव एरियल रूट्स या वनस्पतींना हवाईमुळे असतात हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात अफ वॉट यूज कुड दे बी या वेलीच्या खोडाला त्यांचा उपयोग काय असेल टच द स्टेम ऑफ एनी वॅन्स वॉट डू यू फील आपण वेलीच्या खोडाला हात लावून पहा आपल्याला काय जाणवतं तर द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल या वेलींची खोडा अतिशय लवचिक असते सॉफ्ट अँड ग्रीन मऊ आणि हिरवी असते इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट ते साहाय्याने आधाराच्या साह्याने त्यांची वाढ होती कॅन यू टेल फॉर हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप्स लाईक बाजरा व्हीट कॉर्न रेडिश मॅरीगोल्ड लिव आपल्या शेतामधील बाजरा आहे गहू मका मुळा अँड मॅरीगोल्ड झेंडू यासारख्या वनस्पती किती वर्षे जगतात द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक ज्वार सनफ्लावर like इज कंप्लीटेड इन वन इयर ज्वारी सूर्यफूल यांच्यासारख्या वनस्पतीचं जीवनचक्र हे एक वर्षामध्ये पूर्ण होतं दीज प्लांट्स आर कॉल्ड अॅनिवल्स आणि अशा वनस्पतींना काय म्हणायचं वार्षिक वनस्पती असं म्हणायचं ज्या वनस्पती एका वर्षापर्यंत जगत असतात अशा वनस्पतींना ॲन्युअल प्लांट्स म्हणजेच वार्षिक वनस्पती द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक like द कॅरट बीटरूट इज ऑफ टू इयर्स गाजर बीट यासारख्या वनस्पतीचा आयुष्य हे दोन वर्षापर्यंत असतं दे आर कॉल्ड बायनियल्स प्लांट अशा वनस्पतींना द्विवार्षिक वनस्पती असं म्हणायचं श्रज लाईक द हिविस्कस अँड ओलँडर अँड ट्रीज लाईक मँगो अँड गुलमोहर लिव्ह फॉर शेवरल इयर्स अँड बियर फ्लॉवर्स अँड फ्रूट जास्वंद कनेरी यासारखी झुडपे त्याचबरोबर ट्रीज लाईक मँगो आंबा गुलमोहर यासारखी झाडे ही अनेक वर्ष जगत असतात त्यामुळे दे आर कॉल्ड पेरेनियल्स प्लांट्स म्हणजेच त्यांना भूवार्षिक वनस्पती किंवा अनेक वार्षिक वनस्पती असं म्हटलं जातं अकॉर्डिंग टू द पीरियड ऑफ देअर लाईफ सायकल प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज ॲनियल्स बायनियल्स अँड पेरेनियल्स त्यांच्या जीवनचक्रावर आधारित वनस्पतीचे वार्षिक द्विवार्षिक आणि भूवार्षिक असे प्रकार पडत असतात अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल प्लांट्स आर

बटरफ्लाय अँड ॲट्रॅक्ट पार्ट ऑफ प्लांट्स इज फ्लावर वनस्पतीच्या फुलं या भागाकडे हे आकर्षित होत असतात प्लांट्स दॅट बिअर फ्लावर आर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट्स ज्या वनस्पतींना फुले येतात अशा वनस्पतींना काय म्हणायचं सपुष्प वनस्पती असं म्हणायचं वाईल द प्लांट दॅट नेवर बिअर फ्लावर आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स ज्या वनस्पतींना कधी फुलं येत नाहीत अशा वनस्पतींना काय म्हण्याचं नॉन फ्लॉवरिंग प्लांट म्हणजेच अपुष्प वनस्पती नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट्स स्टेम्स ऑर लिव अपुष्प वनस्पतींना मूळ खोड पाने असे अवयव असतातच असं नाही म्हणजेच वनस्पतीचे सुद्धा फुलं येणारी आणि फुलं न येणारी फ्लॉवरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स अशा पद्धतीनं परत दोन प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात डू यू नो द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया जगातील सर्वात मोठी फुले कुठं आढळलेलं आहे इंडोनेशियामध्ये द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट राफलेशिया अर्नोल्डी इज अबाउट वन मीटर या राफलेशिया अर्नोल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे एक मीटर आहे द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लावर इज ऑफ द प्लांट कॉल्ड उल्फिया और डक्विड इट्स डायमिटर इज ॲज स्मॉल ॲट झिरो पॉईंट फाईव्ह मिलीमीटर म्हणजेच जगातील सर्वात मोठं जे फूल आहे ते आहे राफलेशिया अर्नोल्डी एक मीटर आहे त्याचा व्यास आणि सगळ्यात छोटं जे आहे ते झिरो पॉईंट फाईव्ह मिलीमीटर ते आहे उल्फिया नावाचा फ्लावर नेक्स्ट क्वेश्चन यूज युअर ब्रेन पॉवर आपलं डोकं चालून काही प्रश्नांची तर उत्तर द्यायचे आहेत

वॉट टाईप ऑफ प्लांट इज द फिग फिग म्हणजे उंबर उंबर ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे इट इज अ स्मॉल ट्री टाईप प्लांट नेक्स्ट डू फर्स अल्गी मनी प्लांट बिअर फ्लावर नेचे शेवाळ आणि मनी प्लांट या वस्तूंना वनस्पतींना फुले असतात का आन्सर इज नो नेक्स्ट कॅन यू टेल वेअर डज द ग्रेनेट श्रब्ज ग्रो डाळिंबाचे झाड कोठे वाढते द पोमेनग्रेनेट स्रेब्स ग्रोज ऑन द लँड नेक्स्ट वेअर डज द लोटस ग्रो कमळाचं फूल जे आहे ते कोठे वाढतं लोटस ग्रोज ऑन द वॉटर त्याची वाढ पाण्यावर वेअर डू बलरसेस अँड द रेड रोड रेलरोड क्रीपर ग्रो पानकनिस आणि गारवेल हे कोठे आळ वाढतात इज फाउंड इन द मार्सी एरियाज म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये जिथं गाळाचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी या बलरसेसची वाढ होते त्याचबरोबर द रेल रोड क्रिपर्स गारवेल इट ग्रोज विथ द हेल्प ऑफ ट्रीज नेक्स्ट क्वेश्चन वेअर डज द डॉर्डर प्लांट ग्रो डॉडर म्हणजे अमरवेल वनस्पती अमरवेल ही वनस्पती आपल्याला माहिती आहे की परपोषी वनस्पती आहे ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही ती इतर वनस्पतीपासून आपलं अन्न शोषून घेते तर डोडर प्लांट्स ग्रोज ऑन द अदर प्लांट्स रूट्स इतर वनस्पतीच्या मुळावर यांची वाढ होत असते वी सी डिफरंट प्लांट्स ग्रोइंग इन डिफरंट प्लेसेस अराउंड सस प्लांट कॅन बी क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देअर हॅबिटेट ऑर द प्लेस वेअर दे ग्रो आपल्या भोवताली विविध ठिकाणी आपण विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला वाढलेल्या दिसून येतात वनस्पतीच्या त्यांच्या आदिवाशानुसार त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर सुद्धा वर्गीकरण केले जाते लँड वॉटर मार्सी एरियाज डेजर्ट अँड इवन अ बीट ट्री आर द व्हेरियस हॅबिटेट्स ऑफ प्लांट्स वनस्पतीचे जमीन पाणी दलदलीचा भाग वाळवंट हे सर्व त्यांचे राहण्याचे ठिकाणं आहेत किंवा आदिवासाचे ठिकाणं आहेत नेक्स्ट यूज युअर ब्रेन पॉवर परत इथं काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला त्याचे उत्तर शोधण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत वाय डज द वॉटर हॅसिन फ्लोट ऑन वॉटर जलपर्णी वनस्पती पाण्यावर का तरंगती द वॉटर हॅसिन हॅव अ इयर फिल्ड टिश्यू अँड इट हेल्प्स देम टू फ्लोट Next question Why is the stem of the cactus fleshy? Cactus means nudungatsu. Kasta mansal. Because it store water. The cactus is found in desert and it store water. That's why the cactus stem is fleshy. वॉट डिफरंट क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफाय प्लांट्स वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या कोणत्या निकषाचा आधार घेतला जातो आपण या भागामध्ये तो बघितलेला आहे प्लांट्स कॅन क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द साईज अँड हेट ऑफ द स्टेम खोडाच्या आकारावरून आणि उंचीवरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं त्याचबरोबर प्लांट कॅन क्लासिफाईड according to the period of their life cycle and plant can classified flowering or non-flowering means plant bear flower or plant that not bear flowers it is a criteria for the classification of plants. Thank you.